नमस्कार, सुप्रभात टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. ज्या क्षणाची अगदी सगळ्यांनाच उत्सुकता आहे तो क्षण अगदी काही तासांवरती येऊन ठेपलाय. अर्थात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले. संपूर्ण देश रामरंगामध्ये रंगून गेलाय. अयोध्येतील राम मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अगदी थोड्याच वेळात राम मंदिराच्या गर्भगृहात म्हणजे गाभाऱ्यात विधिवत पूजाविधी सुरू होणार आहेत. त्यासाठी सुमारे 4000 अधिक साधू महंत अयोध्येत दाखल झालेत. तर जगभराचं लक्ष लागलेल्या या सोहळ्यासाठी देशभरातील प्रमुख पाहुणे अयोध्येत दाखल झालेत. या सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. कुठे रोषणाई करण्यात आली आहे तर कुठे कीर्तन भजन केलं जात आहे. त्यामुळे देशभरात सध्या फक्त रामनामाचा जयघोष ऐकायला मिळतोय. एकीकडे 7000 वरती व्हीव्हीआयपी जे आहेत ते बोलवण्यात आलेले आहेत. 4000 साधू महंत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण अयोध्या नगरी ही भगवी झालेली पाहायला मिळतीय. अयोध्येमध्ये म्हणजे या अवध नगरीमध्ये सर्व राम भक्तांचं स्वागत केलं जात आहे. आणि आता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ही अतिशय दणक्यात थाटामाटात जणू काही पुन्हा एकदा दिवाळी आलेली आहे अशा स्वरूपात केली जाणार आहे. अधिक माहिती घेणार आहोत गजानन माटे. आमचे प्रतिनिधी सध्या अयोध्येत आहेत. गजानन, वेगळा उत्साह, वेगळा आनंद आणि वेगळंच पूर्ण वातावरण भारावलेलं. नक्कीच वेगळा आनंद, इतिहास घडतोय आज. आणि राम मंदिरात प्रवेश करण्यासाठी बघा, सकाळीपासूनच या ठिकाणी जे पूजेत असणार आहे लोक किंवा जे उपस्थित असणार आहे त्यांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो. हे बघा, व्यवस्थेतील लोक जे आहे ते या ठिकाणी प्रवेश करत आहे. क्या कहेंगे आप, कितना बड़ा दिन है? बहुत बड़ा दिन है. आज के दिन की कोई हिसाब भी नहीं है. प्रभु राम की कृपा हो रही है. आज जैसे सचमुच ही भगवान पैदा हो रहे हैं. आप मंदिर की ओर जा रहे हैं? हाँ जी, हाँ जी, हाँ जी. किस व्यवस्था में हूँ आप? मैं प्रसाद में. आज का प्रसाद और यहाँ से आज रामलला का ये हो रहा है तो क्या कहें, कितना बड़ा दिन है? बहुत बड़ा दिन है, बयान नहीं कर सकते. मतलब कुछ कहने की हिम्मत नहीं हो पा रही है. बहुत बड़ा दिन है आज. बहुत नाशिक चे महंत आपल्या सोबत आहे. महंत जी, वारकरी संप्रदायाचे महंत, काय सांगणार तुम्ही? आजचा दिवस किती महत्त्वाचा, किती मोठा? सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घणू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. हे ज्ञानोबायांचे जे शब्द आहेत ते आज खऱ्या अर्थानं अनुभवाला येणार आहेत. 425 वर्षाचा कलंक आज आपल्या भारतीयांवरचा असणारा, हिंदूंवर असणारा उचला जातो आहे. एक खूप मोठं पाऊल रामराज्याच्या दृष्टीनं पडत आहे. हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. इथं शब्द नाही आनंदाचे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, तसं श्रीरामाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, अशा पद्धतीचा हा क्षण आहे. खूप आनंदात सर्वच आहे. वारकरी संप्रदाय मोठा संप्रदाय, त्या संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत तुम्ही या ठिकाणी ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित असणार आहे. वारकरी संप्रदायाचंही प्रतिनिधित्व करतो आणि धर्माचार्य संपर्क प्रमुख म्हणूनही माझ्याकडे दायित्व आहे. आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं पहिला महामंत्र जो आहे तो रामकृष्ण हरी आहे. नक्कीच. आणि त्यातला पहिला राम हा प्राण आहे. त्यामुळे साहजिकच ज्या रामरायाच्या जन्मभूमीवर या ठिकाणचे हे दृश्य परत एकदा मी, हा सगळा माहोल जो आहे तो राम मंदिर प्रवेशद्वारा समोरचा हा हे सगळे दृश्य आहे. या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आनंद साजरा करताना दिसत आहेत. हे बघा, हे अगदी पारंपरिक वेशामध्ये या महिला ज्या आहे त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि नृत्य सादर केलं जात आहे. तुमच्याकडनं घेणार आहोत एक वेगळाच माहोल आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. या संपूर्ण परिसरामध्ये आज दिवाळीपेक्षाही मोठा सण असल्याप्रमाणे आनंद पाहायला मिळतोय. चंदन पूजाधिकारी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. थेट जाणार आहोत. चंदन, कशा पद्धतीचं पूर्ण भारावलेलं वातावरण, आनंददायी वातावरण? दिवाळी, दिवाळी आणि दिवाळी. संपूर्ण देशभरात आज दिवाळी साजरी होतीये प्रज्ञा. गावागावांमध्ये, शहरा शहरांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, अगदी प्रत्येक झोपडीमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये आज दिवाळी साजरी होतीये. आकाशकंदील लावले जात आहेत, पणत्या लावले जात आहेत, रामनामाचा जयघोष केला जातोय. श्रीराम जयराम जयरामचे जप आज पहाटेपासून सुरू करण्यात आलेले आहेत. आणि अयोध्या नगरी, ज्या ठिकाणी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता पुढच्या काही वेळात सुरुवात होणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ हे ज्या व्हीआयपी मार्गावरनं जाणार आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीची सजावट करण्यात आलेली आहे. हा अयोध्येचा व्हीआयपी गेट आहे, ज्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी
मंदिरात प्रवेश करणार आहेत आणि किती सुंदर सजावट केली आहे बघा प्रज्ञा, या संपूर्ण VIP गेटचं जर दृश्य आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की किती आकर्षक आणि सुंदर अशा पद्धतीनं फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. येणारे जाणारे प्रत्येक भाविक जे आहेत ते क्षणभर या ठिकाणी विसावत आहेत आणि या ठिकाणचा फोटो आपल्या मनात हृदयात साठवून घेत आहेत. पुढच्या काही वेळात या संपूर्ण परिसराला बंद केलं जाईल, वाहतूक बंद केली जाईल आणि या परिसरातून कोणालाच येता जाता येणार नाहीये आणि त्यामुळे आता या संपूर्ण अयोध्या नगरीला पूर्णपणे दिवाळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अक्षरशः येणारे भाविक जे आहेत ते रामनामाचा जो जयघोष करत आहेत त्यांनी संपूर्ण अवधनगरी जी आहे ती या ठिकाणी दुमदुमून गेलेली आहे. वर्षानुवर्ष ज्या क्षणाची सगळेजण वाट बघत होते तो क्षण आता आलेला आहे प्रज्ञा, आणि त्या क्षणाचा त्या संपूर्ण दिवसाचा उत्साह जो आहे तो अयोध्या नगरीत देखील बघायला मिळतोय. अगदी, आणि या क्षणाचे तुम्ही साक्षीदार आहात, आपण सारे साक्षीदार आहोत, ही आणखी एक मोठी भाग्याची गोष्ट. अर्थातच या सगळ्यामध्ये आपण बघतोय की एक वेगळ्या पद्धतीनं संपूर्ण अवध नगरी जी आहे ती सजवण्यात आलेली आहे, रुपडं पालटलेलं आहे.